आपल्याबरोबर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आहेत. ताई, आज जे आहे ते बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यांचं अनावरण झालेलं आहे, काय भावना आहेत, काय सांगाल अनेक दिग्गज नेते यावेळी? आमच्या शिवसैनिकांसाठी हा दुग्धशर्करा योग होता. प्रत्येक शिवसैनिकाच्या डोळ्यामध्ये एका डोळ्यात आसू तर एका डोळ्यात हसू अशा पद्धतीने भाव होते. आज पक्षप्रमुख म्हणून अनेक वर्ष त्यांनी ती धुरा सांभाळली उद्धवजी साहेबांनी. आज ते देशाचे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून हा त्यांच्या स्वतःच्या वडिलांच्या पुतळ्याचं अनावरण होतं आहे त्यांच्या हस्ते. हा नियतीने घडवून आणलेला योग म्हणायला हरकत नाही. आणि हा योग आमच्या सर्व सैनिकांसाठी सोनेरी अक्षरात लिहिला जाणारा योग, त्याचे आम्ही साक्षीदार बनलो याच्यासाठी आम्हाला आनंद आहे. आज ठाकरे बंधू एकत्र दिसले, ठाकरे फॅमिली एकत्र दिसली, तुम्ही त्यांच्या बरोबर होतात, काय संवाद झाले दोघांना? मुळामध्ये ज्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून साहेब आले तर एखाद्या छोट्या भावाची चौकशी करावी, अगदी त्याच आपुलकीनी त्यांनी चौकशी केली. आणि तेवढ्याच मिश्किलपणे आणि इतक्या आनंदात राजसाहेबांनी पण त्यांना उत्तर दिलं. त्यामुळे घराण्यामधलं प्रेम उत्तर म्हणजे एक लहान मुलाला विचारलं अरे काय झालं तुला, पडलो असं जे त्यांचं एक हे होतं, खूप खूप विलोभनीय तो क्षण होता आणि खूप आवडला. आणि यावेळी अनेक जण होते पण उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिसले नाहीत, ते उपस्थित राहणार होते, काय कारण होतं त्यांना? कारण मला नाही कळलंय, पण पूर्ण पवार कुटुंबियांचा जो भक्कम आधार, जे महाराष्ट्राचे शिरोमणी, जे लोकनेते, या मराठा हा असं म्हणून नेतृत्व करणे, देशात करणारे ते हे असल्यामुळे कदाचित ती उणीव इन्व्हाइट केलं होतं, सगळ्यांना केलं होतं, सगळ्यांना केलं. निश्चितपणे या होत्या महापौर किशोरी पेडणेकर, ज्यांनी म्हटलेलं आहे की अजित पवार हे कार्यक्रमाला का उपस्थित राहिले नाहीत याचं कारण कळू शकलेलं नाही आहे. ते त्यांना नक्की आमंत्रण दिलेलं होतं पण शरद पवार हे होते, त्याच्यामुळे पवार फॅमिलीमधला एक मोठा आधारस्तंभ या ठिकाणी होता, त्याचा आनंद आहे. प्राजक्ता पोळ, BBC मराठी, मुंबई.